नमस्कार, मी आहे सोमेश आणि आज आलेलो आहोत आपण अहमदनगरला. महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा, तिथली खाद्य संस्कृती सुद्धा तितकीच मोठी आहे का, जाणून घेऊया. जसं मुंबईला भुलेश्वर आहे, पुण्याला तुळशीबाग आहे, बीडला सुभाष रोड आहे, तसंच नगरचा हा कापड बाजारचा मुख्य रस्ता आहे आणि इथं काही नगरमधले एक्सक्लुझिव्ह फूड आयटम्स मिळतात, ते ट्राय करण्यासाठी आज आपण आलेलो आहोत. तर आपण पोहोचलेलो आहोत मोची गल्लीतल्या नगरच्या सर्वात प्रसिद्ध नाश्त्याला, ते म्हणजे पापड भाजी. तर काका, ही एकदम विशेष पापड भाजी अशी डिश आम्ही कधीच कुठं बघितली नाही, तर नेमकं ही डिश कुठून आली तुमच्या डोक्यात, कोणी सुरू केली आणि कधी सुरू केली? कमीत कमी आम्हाला इकडे 50-60 वर्ष आलेली पापड भाजी करता करता. आमचे बाबा स्नॅक आणि पूर्वी स्नॅक आणि समोसे बनवायचे. स्नॅक म्हणजे? स्नॅक म्हणजे आपला ब्रेड मध्ये भाजी लावून शेकून, आपलं तव्यावरती शेकून तसे स्नॅक बनवायचे. एक दिवस पापड राहिले आणि गिरायकांनी सांगितलं ही स्नॅकची भाजी, आम्हाला पापड टाकून दे. तर स्नॅक झाले बंधन ऑलरेडी एक्सिलेंटली तयार झालेली आयटम आहे पापड भाजी. वा, कोणी कॉपी नाही केला तुमचा? कॉपी नाही केले नगरमध्ये. 50-50 लोकांनी पापड जेवण करून आमच्यासाठी पापड भाजी कोणालाच जमली नाही करायची. आणि अशा प्रकारे आपली पापड भाजी तयार आहे. तुम्ही जर दाल पकवान हा सिंधी जर का पदार्थ तुम्ही खाल्ला असेल, पुण्याच्या सिंधी मार्केटमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये तो प्रसिद्ध आहे आणि इतरही काही भागामध्ये, तर काहीसाच अशा प्रकारचा हा आयटम आहे. पण याच्यामध्ये विशेष काय आहे की त्याच्यामध्ये फक्त दाल पकवान असतं, याच्यामध्ये फक्त दाळ नाही आहे तर प्रॉपर भाजी आहे. आणि फक्त भाजी नाही तर चिंचाचं पाणी, कांदा आणि ठेचा, जो काही पुणे सोडल्याच्या नंतर तिखट लागतं. प्रत्येक गोष्टीत तिखट टाकण्याची जी परंपरा आहे ती याच्यामध्ये अत्यंत व्यवस्थित आहे. पापड व्यवस्थित भाजलेला आहे. आता फक्त खायचं कसं हा प्रश्न आहे. आता हा नगरचा आहे, कसा खायचं भाव आहे? सो ही जी भाजी आहे ती पूर्ण तू मिक्स कर. तुला जेवढं तिखट लागतंय त्याच्याप्रमाणे तू ठेचा ऍडजस्ट कर. पूर्ण हे असं मिक्स करायचं तुला, ते पापड पापड तोडून तरीच मिक्स करायचं आहे. आणि असं आपण चमच्याने जसं घेतो तसं तुला पापडवरती भाजी घेऊन सगळं लागतंय. तिखट लागतंय, क्रंची लागतंय, आंबट लागतंय, कांदा लागतोय, प्रत्येक चव आहे. जसं पारसी आयटम असतो ना, भेजा फ्राय वगैरे, तर ते आयटम नाश्त्याला खाणं आपण इमॅजिनच करू शकत नाही. तसा हा काहीचा आयटम आहे की पापड भाजी हे आपण इमॅजिनच करू शकत नाही सकाळी सकाळी खायला. पण खरंच आता पाहिलं तर असं वाटतं की रोज हेच भेटावं. नगरची हीच खासियत आहे की नगरनं असं पश्चिम महाराष्ट्र, कोकण, एकदम शहरी भाग आणि इकडचा पाणी नसलेला जरा मराठवाडा दुष्काळ, माझा काय दुष्काळ, याच्यानं असं सेंटरला येतं आणि ते लोकांच्या पण असं बॉर्डरला आहे. म्हणजे इकडं नाही का जरा अशी दोन्हीकडच्या दोन्ही प्रकारच्या लोकांचं असं एक मिक्सचर असतं. आणि माझं एक ऑब्झर्वेशन आहे, तू बघ बरं का, तू मुंबई पुणेकडनं असं मराठवाडा विदर्भाकडे गेलं ना तर पाणी कमी कमी होत जातं आणि साखर वाढत वाढत जाते. गोडवा चहातला सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे चहा बशीत पाहिजे. ओजी, यस, हा. आणि आता पप्पू पापड भाजीवर आम्ही निघालेलो आहोत. नगरचं मुख्य मार्केट कापड बाजार नुकतंच सुरू झालेलं आहे. सकाळची जरा तयारी चालू आहे सगळ्या लोकांची आणि यातली मोस्ट ऑफ द जी एक्सक्लुझिव्ह खाण्याची ठिकाणं आहेत ती याच रस्त्यावर आहेत. आणि या रस्त्यावरच्या छोट्या छोट्या जुन्या जुन्या जागा आता आम्हाला श्रीपाद दाखवणार आहे. लेट्स सी. सो सोमेश, आपण आता इमारत कंपनीच्या आवारात आहेत. ओके, इमारत कंपनीबद्दल म्हणजे इथं लोकमान्य टिळकांनी 1916 लोकमान्य टिळकांची जी घोषणा आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तर 1916 इथं एक जाहीर सभा झाली होती स्वातंत्र्याच्या आधी आणि त्या सभेत टिळकांनी ती घोषणा दिली होती, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. आणि मी आत्ता असं काही लोकांकडनं इथं ऐकलं की महाराष्ट्रामध्ये पहिली एसटी जी धावली होती ती नगर पुणे या मार्गावर धावली होती आणि त्या पहिल्या एसटीचं जे पहिलं बस स्टॉप आहे ते मला एका जणाने सांगितलं, आयक्यू माहितीनुसार सांगतो की ते हेच बस स्टॉप आहे जिथं महाराष्ट्रातली पहिली एसटी धावली होती नगर पुणे. तर खाता खाता अशा सुद्धा मजेशीर गोष्टी आपल्याला समजतात. बघूया अजून काय खायला भेटतं आणि काय ऐकायला भेटतं आहे. असा
बेस्ट गरमागरम कुरकुरीत वडा आणि तो गार कढीमध्ये टाकलेला आहे. त्यासाठी याच्यामध्ये तुम्हाला तिखट आहे, आंबट आहे, गोड आहे, गरम पण आहे, गार पण आहे. अशा सगळ्या चवी मिक्स झालेल्या आहेत, एकदम फ्युजन आहे. आणि नाश्त्याला खा, संध्याकाळच्या नाश्त्याला खा, स्नॅक्स म्हणून खा, लंच म्हणून खा, परफेक्ट आहे. म्हणजे ॲसिडिटी व्हायचा पण त्रास नाही. बटाटा आणि बटाटा वड्यामुळे जी ॲसिडिटी होती ती कढीमुळे निघून जाते. आता एकदम बॅलन्स्ड विषय आहे आणि चव भयंकर आहे. याची सुरुवात आहे ना, एक नगर कॉलेज नावाचं कॉलेज आहे नगरमध्ये, तर त्या नगर कॉलेजला कॅन्टीन आहे, स्वयंसिद्ध कॅन्टीन नावाचं. तर तिथं कढीवडा हा पदार्थ त्यांचा. कढीवडा ही खरं तर पुणेरी डिश आहे, पण पुण्यात कुठंच मला एवढं झणझणीत गार गरम आंबट हे जे फ्युजन आहे, एक्झॅक्ट फ्युजन, हे कधीच कुठंच खायला भेटलं नव्हतं, जे आज नगरच्या कारंजा चौकात मला खायला भेटलंय. कढीवडा खाऊन एकदम तृप्त झालो आहे म्हणजे आता आत्मा. हे बेसिकली ना मला नगरचं साऊथ इंडिया वाटायला लागलं आहे. इथले जे साऊथ इंडियन पदार्थ आहे ना, याला त्यांनी महाराष्ट्रीयन प्लॅटर जे म्हणतो त्याच्यासोबत त्याचं एक टक्कर केलेली आहे, एक फ्युजन केलेलं आहे. आणि महाराष्ट्रीय आणि साऊथ इंडियन पदार्थांची जुगलबंदी, तर बघूयात आता हे अत्यंत विचित्र नावं असणारे पदार्थ लागतात कसे. बटाटेवाडा आणि साबुदाना वाडा एकदम उपवासाचा विषय. देख, असे दोन एका याच्यात घेतलेले आहेत. टक्कर झालेली आहे, काही कळत नाही मला काय लागलंय, कारण सगळी टक्कर झाली. बटाटा, साबुदाणा आणि भयंकर सुंदर अशी कोशिंबीर, एकदम भारी टक्कर झालेली आहे. यासोबत हा ठेचा आहे. सकाळी आपण बघितलं पापडासोबत ठेचा होता, दुपारी वाड्यामध्ये झणझणीतपणा होता, आणि इथंसुद्धा आता ठेचा आहे. हा पदार्थ आहे ना टक्कर, हा मी म्हणेल नगरला परफेक्टली डिफाईन करतो. कधी चालू गेलो तुम्ही हॉटेल? मी होय 1972 लाकरंजीपासून पाय पाय आलतो, तिथपर्यंत तिकीट फुटलं. तिथून आलो लकी हॉटेल मध्ये काम आला. तर 8 वर्षे हॉटेलवर, 4 वर्षे टेबल साफ करणं, पाणी देणं. आता ज्या वेळेस मला नोकर मध्ये त्या मालक मानल्यानंतर माझं अंग फुगायचं. मालक काजू, काल किसमिस, खोबरं, त्याचा विचारच नाही. सांबर मध्ये खोबरं, पॅटीस मध्ये काजू. तर फायनली सगळं सध्या असं इथपर्यंत वगैरे जरा आलेलं आहे, पण तरी सुद्धा हे जे काही काला सोनं आहे तो सोन्यासारखा गुलाबजामून मी खाणार आहे. म्हणून आता खाऊन बघतोय नेमकं काका म्हणताय त्यात आहेत का तेवढं. काका म्हणतात ते अगदी खरं आहे, याला सोनं चिटकल्यासारखी चव आहे काका. तुम्ही बरोबर नाव दिलंय त्याला, काला सोना. त्याचा वरून कलर कसा आहे? काळ आहे. खरं खरं आहे, आतलं गोर आहे, वरचं काय आहे ना. बरोबर आहे, सोन्यासारखा विषय. कलर आहे, आतून सोनं आहे. बरोबर आहे, काळा सोना. प्रत्येक शहराची ओळख एका कुठल्या तरी खाद्यपदार्थावर नसते आणि कुठल्या तरी खाण्याच्या हॉटेलवर नसते. जसं की पुण्याचं काय फेमस आहे, गुडलक, रुपाली, वैशाली, जर का कोल्हापूरला गेला तर 7-12. तसं नगरची ओळख जे हॉटेल डिफाईन करतं ते म्हणजे संदीप हॉटेल. आणि संदीप हॉटेलचं खाणं जे डिफाईन करतं ते म्हणजे काळ्या रश्श्यातलं चिकन आणि यांचं सर्वात फेमस मटन उकड. पण आता आम्ही संदीप हॉटेलला तर आलेलो आहोत, पण आमचा झाला आहे गेम. कारण की मी, रसिका, अजिंक्य तिघं झालो आहे व्हेज. तर ओव्हर टू महादेव दादा नाव. दादा, आता तुम्हीच सांगा हे जेवण कसं आहे, काय लागतं आहे? सॉलिड रस्सा, एकदम सॉलिड, एक नंबर सॉलिड आहे. नाही मुंबईत तर हा पदार्थ खाल्ला नाही. हा जो टेस्ट मुंबईमध्ये मला भेटला नाही. काळ्या रश्श्यात पहिल्यांदा खातो. मी असं ऐकलं की संदीपची मटण उकड ही जगात भारी आहे, याच्या एवढं काही इथं भारी नाही आहे. बघूनच स्वर्गप्राप्ती होते. तसं मी मटण खात नाही, पण आज ट्रायर करतो. एक नंबर बाई. Thank you.
पण जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की एवढी नगरची फेमस संदीप हॉटेल तिथे येऊन आपण खायचं काय, तर तुमच्यासाठी एक अप्रतिम असा इथं पदार्थ मिळतो, तो म्हणजे काय, ठेचा पराठा। जेवढं झणझणीत आहे तेवढं चविष्टसुद्धा आहे, फक्त तिखट जाळ गेलेला नाही आहे। जसं आपण आता सकाळी बघितलं ते उडुपी हॉटेलला गेलो होतो, तिकडं साऊथ इंडियन आणि मराठी या पदार्थांचं फ्युजन होतं, इथं तसं पंजाबी पराठा आणि महाराष्ट्रीयन ठेचा यांचं फ्युजन आहे। तर या विषय जरी स्टार्टरचा असला तरी तिखट आहे, झणझणीत आहे, आणि याची गॅरंटी आहे की हा एक्सक्लुझिव्हली नगरी आयटम आहे, हा संदीप सोडून इतर कुठंही भेटत नाही। तरी संदीपला जर तुम्ही आला तर मटण उक्कड आणि ठेचा पराठा अजिबात मिस करू नका। नगर हे हायवेवरचं शहर आहे, म्हणजे नागपूरला जाणारे, औरंगाबादवरून पुण्याला, कोल्हापूरला, सांगली, सातारला जाणारे सगळे लोक नगरला थांबून जेवण करतात, आणि त्या हायवेचं शहर म्हणून जी परंपरा विकसित झाली, खाद्यसंस्कृती जी ती हायवेमुळे विकसित झाली, त्याचा अविभाज्य घटक म्हणजे नगरचं संदीप हॉटेल। चला आता आपण खाऊया। काय चिकन, काय ते आईस्क्रीम, ओके मध्ये एकदम। नगर हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा आहे आणि तिथली खाद्य संस्कृती सुद्धा इंडीड सगळ्यात मोठी आहे। आम्ही पार पापड भजीपासून तर आत्ताच्या मटण पर्यंत सगळं काही टेस्ट केलेलं आहे। आता ऐकूयात की यातलं कोणाला कुठलं आवडलंय। आता तुझं काय फेवरेट आहे? पप्पू पापड भाजी। भाजी आता संदीपची शेवभाजी खूप छान होती आणि मला पापड भाजी ही आवडली। माझं जरा असं झालं की पापड भाजी खूप ऑथेंटिक नगरी पदार्थ आहे जो कुठेच नाही भेटत जगात, पण कडीवाडा पुण्यालाही मिळतो आणि इथला कडीवाडा पण बाप होता। आणि ते म्हणजे संदीपचं जे काही ठेचा पराठा फ्युजन होतं ते एक मला खूप आवडलं। आणि आपण कैलास उडुपी सेंटरला गेलेलो, त्यांचा काळा जाबून गुलाबजामून तर होताच, पण त्याचे काय पॅटीस आणि साबुदाना वड्याचं टक्कर होतं ते पण मला खूप ऑथेंटिक आणि एक्सक्लुझिव्ह नगरचा असा आयटम वाटला। तर तुम्हाला यातलं कुठलं आवडलं ते तुम्ही नक्की सांगा। जर का आमच्याकडनं नगरचा एखादा आयटम मिस झाला असेल तर तो कमेंट करून नक्की सांगा। आणि आमच्या भाटुपाच्या चॅनलवर ऑलमोस्ट आता सगळ्या शहरांचे फूड ब्लॉग होत आहेत, म्हणजे नगरचा झाला, नाशिकचा झाला, अजून कुठला झाला, नागपूरचा झाला। आता न पसनं सिरीज काही वेगळी करायची की तुमच्या शहरात यायचं, तुमच्या शहराचं नाव आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, तिथे चांगले फूड आयटम सजेस्ट करा, म्हणजे आम्ही तुमच्या शहरात येऊ। आणि अशा प्रकारे आमचा नगरचा व्लॉग पूर्ण करता आला आम्हाला, तो म्हणजे श्रीपादमुळं। श्रीपादने आम्हाला नगरचे सगळे फूड आयटम्स फिरवले, नगरकर श्रीपादला त्याबद्दल सगळ्यांकडनं धन्यवाद। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा भाटुपा।